नमस्कार, टेक मराठी रोगो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। हे अपडेट आहे उस्मानाबाद जिल्ह्यातून। उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी काही अधिवेशनात काही अपडेट दिलेले आहे, तर काय अपडेट दिलेले आहे ते आपण पाहूया। लोकसभेच्या अधिवेशनात आज शून्य प्रहारामध्ये बोलताना राष्ट्रीय आपत्ती निवारण यंत्रणा चे NDRF चे निकष बदलण्याबाबतची मागणी केली गेली। 2 वर्ष व महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेतजमिनी, पिके, जनावरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। हे नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळेल आणि एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याकडे सभागृहाचे लक्ष वेधून NDRF चे जाचक नियम बदलून मदत मिळवण्याबाबत त्यांनी ही विनंती केलेली आहे। तर त्यांनी या अधिवेशनात काय म्हटले ते आपण पाहूया। संधी उपलब्ध करून दिली अध्यक्ष महोदय, माझं आपल्या माध्यमातून NDRF चे जे काही निकष आहेत ते बदलणं का गरजेचं आहे ह्याच्या बाबतीत मला आपल्याला सांगायचं आहे। अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस आपण बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये मागच्या 2 वर्षापासून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस होतोय आणि मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं त्या ठिकाणी नदी नाल्याला पूर येतोय आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान असेल, पशुधनाचं नुकसान असेल, हे फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत आहे। अध्यक्ष महोदय, मला आपल्याला सांगायचंय की त्या ठिकाणी शेती असेल आणि त्याचं जनावर जर वाहून गेलं तर त्याच माणसाला त्या ठिकाणी मदत दिली जाते, पण आपल्याला माहिती आहे की शेतमजूर सुद्धा त्या ठिकाणी जनावर सांभाळतो, शेतमजुराकडे सुद्धा जनावर असतात पण केवळ त्याच्या नावावर जमीन नाही म्हणून त्या ठिकाणी त्याला मदत केली जात नाही। त्याच पद्धतीनं अध्यक्ष महोदय, अल्पभूधारक शेतकऱ्याला त्या ठिकाणी खरडून गेलेल्या जमिनीला मदत मिळते पण बहुधारक शेतकऱ्याला मात्र त्याची जमीन खरडून गेल्याच्या नंतर सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही। त्याच्यामुळं NDRF च्या निकषाचा परत फेरविचार करणं गरजेचं आहे, कारण NDRF चा अर्थ आहे की नुकसान झालेल्या माणसाला, राष्ट्रीय आपत्ती आल्याच्या नंतर नुकसान झालेल्या माणसाला, सामान्य माणसाला मदत मिळणं हे अपेक्षित असतं। असं असतानाही NDRF च्या निकषामुळं त्या ठिकाणी असंख्य लोक त्या मदतीपासून वंचित राहत आहेत, तर त्यांना मदत मिळण्याच्या बाबतीत त्या ठिकाणी NDRF च्या निकषामध्ये सुधारणा व्हावी ही कळकळीची विनंती आपल्या माध्यमातून सरकारकडे आहे। एवढं विषय मी या ठिकाणी। त्याचप्रकारे आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।